या स्पीड न्यूज चे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव। सोलापूर शहरात सोमवारी 4 कोरोनाग्रस्तांची भर पडली, यामुळे आजवरची एकूण रुग्णसंख्या 28,877 इतकी झाली। सोमवारी 421 अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी 417 अहवाल निगेटिव्ह तर 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले। उपचार दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला, त्यामुळे आज तागायत कोरोना बळींची संख्या ही 1427 इतकी झाली। सोमवारी 9 जण कोरोनामुक्त झाले, त्यामुळे आज तागायत कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेल्यांची संख्या ही 27,346 इतकी झाली। कोणतेही अहवाल प्रलंबित नसून 104 कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत। जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून कोरोनाचा कहर कायम आहे। सोमवारी 3,514 अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी 3,157 अहवाल हे निगेटिव्ह तर 357 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले। उपचार दरम्यान 6 जणांचा मृत्यू झाला तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या ही 441 इतकी होती। ग्रामीण भागातून आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या ही 1,45,122 इतकी आहे, तर आजवरची एकूण मृतांची संख्या ही 3100 इतकी आहे। रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची आजवरची संख्या ही 1,38,792 इतकी आहे। 152 अहवाल हे अद्याप प्रलंबित असून 3,230 रुग्ण हे विविध रुग्णालयातून सध्या उपचार घेत आहेत। ज्या भागात कोरोना संसर्ग नाही त्या ठिकाणी शाळा सुरू करण्यास शासनानं परवानगी दिली आहे। आपुलकी यूथ फाउंडेशनकडून पंचशील या शाळेतील शिक्षकांच्या मागणीनुसार 1,000 लिटर क्षमतेची शाळेतील मुलांना पाणी पिण्यासाठी पाण्याची टाकी भेट देण्यात आली, तसंच यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं। याप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री शैल रणधीरे, प्राथमिक मुख्याध्यापक कापसे, माध्यमिक मुख्याध्यापक एलगुंडे, चटे, कोरे, माने, पाटील, कणबुसे, सैले, कलशेट्टी आदींची उपस्थिती होती। आपुलकी यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मेहुल भुरे, शहर अध्यक्ष महेश घाडगे, सचिव रामदास वडणे, सतीश फुलारी, धर्मराज कोळी, डी मानिमारन मुल्ला, प्रदीप सुरवसे, चंद्रकांत माने, विशाल बिराजदार यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती। महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून सुरुवातीची 2 वर्षे भाजपनं पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अंदाजपत्रक सादर केलं। त्यानंतर स्थायी समितीच्या सदस्य निवडीवरून झालेल्या वादामुळं 3रं बजेट सादर होऊ शकलं नाही आणि कोरोना महामारीमुळं 4थं बजेट ही होऊ शकलं नाही। सलग 4 वर्षे अंदाजपत्रक सादर करण्यात भाजपला यश आलं होतं। अशा परिस्थितीत 5व्या वर्षाचं अंदाजपत्रक सादर होणार असून सर्वसामान्य सोलापूरकरांना सन 2021-22 अंदाजपत्रकात समाधानकारक दिलासा देणारा असेल असा विश्वास सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी व्यक्त केला। मंगळवारी अंदाजपत्रकीय सभा घेण्याचा निर्णय महापौरांनी घेतला होता। महापौरांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी विरोध केला होता। पालिकेची अंदाजपत्रकीय सभा ही ऑनलाईन पद्धतीनं न घेता ऑफलाईन पद्धतीनं घ्यावी यासाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांकडं तगादा लावला होता। म्हणून सोमवारी महापौर श्री कांचनायन्नम, पालिका आयुक्त पी शिवशंकर, सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, ज्येष्ठ नेते UN बेरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत रामलाल चौक येथील प्रियदर्शिनी महापौर निवास इथं ऑफलाईन पद्धतीनं सभा घेण्यावर चर्चा करण्यात आली। केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सोलापूर शहराचा समावेश झाला असून केंद्र सरकारकडून सोलापूर शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी सुमारे 2,921 कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला असून 2025 संपूर्ण सोलापूर शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहे। पण एरिया निवडताना काही भागांना वगळलं तर अचानक 6 एरियांचा नव्यानं समावेश करण्यात आला। सैफूल, जुळे सोलापूर, होडगी रोडवरील काही भाग वगळल्यानं या भागाचा विकास होणार नाही, त्यामुळं या भागातील नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत असून या भागाचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्याकडं शहराध्यक्ष श्याम कदम
जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांच्या वतीने करण्यात आली. आरबी दयावन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी सय्यद वरवडे या गावी जाऊन गावातील निराधार वयोवृद्ध अपंग अंध अशा लोकांची भेट घेतली. सय्यद वरवडे या गावात शासनाच्या सर्व योजनांपासून लोक वंचित आहेत. या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आलं. निराधार पेन्शन चालू करून देण्याचा शब्द विश्वभूषण कांबळे यांनी दिला. भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं धर्मवीर संभाजी तलाव येथील कार्यालयात कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर अरुणकुमार तळीखेडे, कॅप्टन मारुती मोरे, सुधाकर पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कारगिल युद्धात शहीद झालेल्या शहीदांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी सैनिकांनी कारगिल युद्धातले अनुभव सांगितले. काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी यावेळी आपले विचार मांडले. एजी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांच्या गटाने नॅचरल रिसोर्सेस डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत टेक्नॉलॉजीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण नुकतंच पूर्ण केलं. याचा उपयोग आता 5 गावांना करून देणार असल्याची माहिती एजी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्थापत्य विभागातील सहयोगी प्राध्यापक प्रशांत स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यात विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली कन्स्ट्रक्शन अभ्यासात प्युरो सिमेंट इलेमेंट टेक्नॉलॉजीचं प्रशिक्षण घेतलंय. त्यामुळे तब्बल 50% कमी खर्चात कमी वजनाचं तितकं टिकाऊ सिमेंट इलेमेंट बनवता येऊ शकतं. तसंच वायू प्रदूषण न होता 40% कमी किमतीत बनणाऱ्या कॉम्प्रेस्ड अर्थ ब्लॉक टेक्नॉलॉजी हे नव्या प्रकारे मातीच्या विटा तयार करण्याचं प्रशिक्षणही विद्यार्थ्यांनी घेतलंय अशी माहिती देण्यात आली. सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे आणि पालिका उपायुक्त धनराज पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मदर तेरेसा पॉलिक्लिनिक इथं राबवण्यात आल्या. ही योजना 26 ते 30 जुलैपर्यंत राबवण्यात येत असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. यामध्ये सोलापूर शहरातील शालेय सहव्याधी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून एकूण 109 बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी बालरोग, नेत्ररोग, कान नाक घसा, दंतरोग, क्षकिरण, ECG, सोनोग्राफी, लॅब यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव.